नमस्कार, मी साईप्रसाद महेंद्रकर, तरुण भारत न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत। आपण पाहतोय रात्रीचं पश्चिम महाराष्ट्र बुलेटिन। जाणून घेऊया दिवसभरातील ठळक घडामोडी। सुरुवातीला बातमी आहे कोल्हापूर जिल्ह्यातून। मराठा आरक्षण प्रकरणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने 4 आठवड्यांसाठी पुढे ढकलली आहे। यानंतर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय। मराठा आरक्षणाची सुनावणी घटनापीठापुढे व्हावी असं सरकारला वाटत होतं, तर 1.5 महिन्यांपूर्वीच ही मागणी का केली नाही, 1.5 महिना वेळ का वाया घालवला असा संतप्त सवाल त्यांनी केलाय। तसेच राज्य सरकारचे वकील उपस्थित न राहिल्यानं काही काळ सुनावणी स्थगित करावी लागली हे दुर्दैवी असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलंय। मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका संशयास्पद आहे। मराठा आरक्षण प्रकरणी ठाकरे सरकार मुळीच गंभीर नाही असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे। सरकारच्या वकिलांमध्ये समन्वय नाही, महाराष्ट्र सरकार एवढ्या महत्वाच्या प्रश्नी गंभीर नाही हेच दिसून आल्याचं टीकास्त्र पाटील यांनी सोडलंय। आता 4 आठवडे मराठा आरक्षण प्रकरणाला स्थगिती दिल्यामुळे सगळं काही ठप्प झालं असून महाराष्ट्राच्या शिक्षण क्षेत्रात मोठा गोंधळ निर्माण झाला आहे असंही पाटील यांनी म्हटलंय। कोरोनाच्या संकटामुळे बंद असणारी कोल्हापूर मुंबई विमानसेवा अखेर 7 महिन्यांनंतर सुरू झाली आहे। आजपासून सुरू झालेल्या या विमानसेवेला पहिल्याच दिवशी प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला। आज 25 जण कोल्हापूरहून मुंबईला गेले तर 30 जण मुंबईहून कोल्हापुरात दाखल झाले। ऑनलाईन बुकिंग करण्यात येत असून उद्या बुधवारचेही फ्लाईट फुल असल्याची माहिती विमान प्राधिकरणचे अधिकारी कमल कुमार कटारिया यांनी दिली। राज्यात प्रत्येक तालुक्यातील आरोग्य केंद्रात आणि शहरातील सरकारी दवाखान्यात दिव्यांग सेवा केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे। यड्रावकर हे इचलकरंजीत आले असता प्रहार अपंग संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे ही मागणी त्यांच्याकडे करण्यात आली। इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्ते नरेश भोरे आत्मदहन प्रकरणी आजी माजी मुख्याधिकाऱ्यांसह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला। यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नगरपालिका विभागाच्या कार्यासन आकाराचे प्रमुख आराध्या एंटरप्राइजेस या स्वच्छता ठेका असणाऱ्या कंपनीचे ठेकेदार, नगरपालिकेचे माजी सभापती, नगरपालिकेचे आरोग्य अधिकारी, नगरपालिकेचे आरोग्य निरीक्षक, ठेकेदार आणि घंटागाडीचा चालक अशा 6 जणांचा समावेश आहे। आता पाहूयात सांगलीतील काही ठळक घडामोडी। इयत्ता 1 ते 12 पर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या व आई वडिलांपैकी 1 जण मयत असलेल्या मुलांना बालसंगोपन योजनेअंतर्गत शिष्यवृत्तीच्या रूपाने आर्थिक मदत दिली जाते। जिल्हा समाज कल्याण अधिकारी वर्ग 1 यांच्याकडून सदरची योजना राबवली जात असून त्यासाठी तात्काळ अर्ज करावेत। अर्ज करण्याची मुदत 30 ऑक्टोबर पर्यंत आहे असे आवाहन माजी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी केले आहे। कोरोना काळात मुंबईत ड्युटीसाठी गेलेले सांगली जिल्ह्यातील 105 ST कर्मचारी कोरोना बाधित झाले आहेत। बेस्टची सेवा अपुरी पडू लागली असता सांगलीतून 425 कर्मचारी मुंबईत गेले होते। त्यातील 105 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे एसटी कर्मचारी संघटनेकडून सांगण्यात आले। कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी संघटनेकडून लवकरच तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संघटनेचे सांगली विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिला आहे। कर्नाटक एसटी आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन 35 वर्षीय तरुण जागीच ठार झाला। दादू चोखा कांबळे राहणार म्हैसाळ असे दुचाकी स्वाराचे नाव आहे। आज दुपारी 3:30 सुमारास मिरज म्हैसाळ रस्त्यावर हा भीषण अपघात झाला। दादू कांबळे दुचाकीवरून म्हैसाळ गावाकडे जात असता टोल नाक्याजवळ समोरून येणाऱ्या कर्नाटक एसटीने जोराची धडक दिली। यामध्ये डोक्याला मार लागून रक्तस्राव झाल्याने कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला। कोरोना संकट काळातील 8 महिन्याची वीज बिले माफ करावीत अशी मागणी जनता दलाने केली आहे। या मागणीसाठी जनता दलाच्या वतीने विश्रामबाग येथील महावितरण कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। या आंदोलनात माजी आमदार शरद पाटील, प्रेमचंद पंड्याजी, शशिकांत गायकवाड यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते। आता काही ठळक घडामोडी पाहूयात सोलापुरातील। सोलापूर जिल्ह्यातील बार्शी सोलापूर रोडवर चालकाचा ताबा सुटल्याने भरधाव कार झाडावर जाऊन धडकली। या भीषण अपघातात 1 जण जागीच ठार झाला तर 3 जण गंभीर जखमी आहेत। आज सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला। अपघातग्रस्त कारमधून 4 जण वैरागहून सोलापूरकडे जात होते। अपघाताची माहिती मिळताच वैराग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे। सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण नगरपालिका भागात एकाच दिवशी 164 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत। आज 117 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यामध्ये 72 पुरुष, 45 स्त्रिया यांचा समावेश आहे। कोरोनाने आज 6 तर आतापर्यंत 895 जणांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर शीतल कुमार जाधव यांनी दिली।
सोलापूर शहरात कोरोना फैलावाचे प्रमाण कमी झाले आहे. आज केवळ 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. यामध्ये 22 पुरुष तर 13 स्त्रियांचा समावेश आहे. तर उपचारादरम्यान 2 रुग्णांचा मृत्यू झाला. उपचार घेऊन बरे झाल्याने 22 जणांना घरी सोडण्यात आल्याची माहिती मनपा आयुक्त पी शिवशंकर यांनी दिली आहे. सावकारी पाशाला कंटाळून पंढरपूर तालुक्यातील उमरेपागे येथील शेतकरी इब्राहिम याकूब मुल्लाणी हे सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील टॉवरवर चढून आंदोलन करीत होते. तर महसूल कर्मचारी त्या शेतकऱ्यास खाली उतरण्यासाठी टॉवरवर जाऊन प्रयत्न करत होते. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांची महसूल कर्मचाऱ्यासोबत बाचाबाची झाली. प्रहारच्या कार्यकर्त्यांनी शिवीगाळ करत महसूल कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तणावपूर्ण वातावरण होते. पंढरपूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेल्या महिन्यापासून नियंत्रणात आलेल्या कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. आज पंढरपूर शहर आणि तालुक्यात तब्बल 60 कोरोना बाधित रुग्ण आढळले. गेल्या महिन्याभरात प्रतिदिनी ही संख्या 30 वर गेली नव्हती, परंतु आज उच्चांकी 60 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने संसर्गाने पुन्हा डोके वर काढल्याची भीती आहे. आज ग्रामीण भागात 41 तर शहरी भागात 19 रुग्ण नव्याने आढळले आहेत. आता साताऱ्यातील काही ठळक घडामोडी पाहूयात. पिरेवाडी तालुका सातारा येथील ओमकार शामराव शिंदे या युवकाला शिकारीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून त्याच्याकडून 25,000 रुपये उकळणाऱ्या व या प्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झालेल्या वनविभागाचा वनपाल योगेश पुनाजी गावित याला जिल्हा न्यायालयाने 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. सोमवारी सायंकाळी बोरगाव पोलिसांनी त्याला अटक केली होती. अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या फलटण शाखेने पुढाकार घेतलाय. संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांसाठी 1 दिवसाचे वेतन कपात करण्याची विनंती करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार आर पाटील यांच्या मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना देण्यात आले आहे. दक्षता जनजागृती सप्ताह निमित्त सातारा पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात लाचलुचपत प्रतिबंधक शपथ घेण्यात आली. यावेळी मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता भाऊसाहेब पाटील, कार्यालय अधीक्षक अरविंद दामले, कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी हे उपस्थित होते. लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांना व सामान्य जनतेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यात महावितरणने वीज बिलांची भरमसाठ आकारणी केली. शेतकरी आणि सर्वसामान्य जनता संकटात असून वीज बिले माफ करावीत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली. संघटनेच्या वतीने साताऱ्यातील महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कृष्णनगर येथील मुख्य कार्यालयाबाहेर जोरदार घोषणाबाजी करत धरणे आंदोलन करण्यात आले. सातारा बसस्थानक ते तहसीलदार कार्यालय या दरम्यान कित्येकदा अतिक्रमण हटाव मोहीम राबवण्यात आली, तरीही पुन्हा होते तसेच चित्र दिसत होते. सध्या अनलॉक झाल्याने पुन्हा अतिक्रमणे गजबजू लागली असतानाच आज पहाटे बसस्थानक परिसरातील रस्त्यावर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली. सातारा पालिका अतिक्रमण विभाग व वाहतूक शाखा यांच्या संयुक्तपणे केलेल्या कारवाईत रस्ता मोकळा करण्यात आला. याबरोबरच पश्चिम महाराष्ट्र न्यूज बुलेटिन संपलं. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी आमच्या तरुणभारत.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या आणि स्पेशल स्टोरीज आणि न्यूज बुलेटिनसाठी तरुण भारत न्यूज हे आमचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.